नमस्कार मुलांनो, आपण या पाठामध्ये महिलांबाबत माहिती पाहिली, तसेच अनुसूचित जाती जमाती, भटक्या व विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्याक या दुर्बल घटकांची माहिती पाहणार आहोत. अनुसूचित जाती म्हणजे SC सहवर्ग. यासाठी 1978 मध्ये आयोग स्थापन केला गेला, कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. त्यानुसार संविधानाच्या 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. अस्पृश्यता म्हणजे एकमेकांना स्पर्श करणे, त्यांना हिणणे या बाबती येतात. अस्पृश्य वर्गामध्ये SC ST वर्गांचा समावेश करण्यात आला. SC ST यांच्यावरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी 1989 मध्ये ॲट्रॅसिटी ॲक्ट कायदा आणला गेला. याची सविस्तर माहिती आपण PDF मार्फत घेणार आहोत किंवा आपल्याला इंटरनेटवर मिळेल. SC ST यांचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा यासाठी शिक्षण, नोकरी यात त्यांना आरक्षण म्हणजे रिझर्वेशन देण्यात आले. स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष उलटली तरीसुद्धा SC ST यांना आरक्षण देण्याची गरज पडत आहे. किंवा ॲट्रॅसिटी ॲक्ट अंतर्गत विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची वेळ येत आहे. या सगळ्या गोष्टींमागे आपली मानसिकता बदलणे गरजेचं आहे. भटक्या व विमुक्त जाती जमाती म्हणजे VJNT वर्ग, उदरनिर्वाह व व्यवसाय यासाठी गावेगावी फिरणाऱ्या जाती जमाती यांचा समावेश या गटामध्ये करण्यात आला. गोसावी, बेलदार, नंदीवाले, वासुदेव, धनगर इत्यादी जातींचा समावेश VJNT याच्यामध्ये होतो. यांचा पण विकास व्हावा यासाठी शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं आणि त्यांच्यासाठी पण स्वतंत्र आयोग स्थापन केला गेला आहे. अल्पसंख्याक म्हणजे एखाद्या समाजामध्ये आर्थिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेला व्यक्तींचा समूह म्हणजे अल्पसंख्याक होय. आता अल्पसंख्याकामध्ये कोण कोण येतं? मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन यांचा समावेश होतो. 1992 मध्ये अल्पसंख्याक आयोग स्थापन केला गेला. आपल्या देशामध्ये सांस्कृतिक विविधता आहे, त्या परंपरांचे जतन व्हावे म्हणून संविधानात नागरिकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत. अल्पसंख्याक गटांना आपली भाषा, संस्कृती, परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क दिला आहे. महिला व अन्य दुर्बल घटकांची सक्षमीकरण करण्याचा हेतू या पाठातून आपण साध्य करूया ही अपेक्षा.